नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू असून सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला असून यामध्ये मुखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये हिंसक वळण लागले. यामध्ये मुखेड येथील पत्रकार शेख रियाज हे संकलन करण्यासाठी गेले होते, तर पत्रकार शेख रियाज व इतर पत्रकारांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचून या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केले असून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना शाखा लोह्याच्या वतीने पत्रकार शेख रियाज व इतर पत्रकारांच्या वरचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे असे निवेदन लोहा तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश चोंदळे, लोहा तालुका अध्यक्ष मोहन पाटील पवार, उपाध्यक्ष शिवाजी पांचाळ, कार्याध्यक्ष विजय चन्नावार, कोषाध्यक्ष संतोष तोंडारे, सहसचिव संजय काहळेकर, सदस्य शिवाजी मुंडे, विश्वनाथ कांबळे, पांडुरंग रहाटकर, छायाचित्रकार बाळासाहेब बुद्धे, प्रवीण महाबळे यादींच्या स्वाक्षऱ्यासह लोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार शेख रियाज यांच्यावर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन नांदेड जिल्ह्यासह अख्ख्या महाराष्ट्रातून दिले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत.